चुलीवरच्या कडकडीत पाण्याची मजा मुंबईच्या गीझरला नाही, भारी। आणि हा आमचा तपेला आहे गरम पाणी करायचा, जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तर 30 वर्ष जुना आहे, जबरदस्त। नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावरणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळ सकाळी आम्ही निघालो आहोत काका पुतणे नदीचं निरीक्षण करायला, कारण आज गणपती विसर्जन आहे आणि नदीचं काय पोझिशन आहे, किती पाणी आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टींनी। नमस्कार, सगळ्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहेत आणि त्यानुसार आम्ही पुढच्या गोष्टी ठरवणार आहोत। सो बघूया नदीवर जाऊन, आज विसर्जन आहे म्हटल्यावर थोडंसं वाईट वाटतंय, पण हाही दिवस जाईल आणि पुढे बाप्पा लवकर येतील अशी अपेक्षा धरून हा दिवसाला आनंदाने सामोरं जायचं आहे। त्याच काहीसं प्रकारे आज आपण हा दिवस बघणार आहोत आणि काय काय दिवसभरामध्ये घडामोडी होणार त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। संजय दरी बंटी आहे आणि माळा काका आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। काका पुढे चालले आहेत, काका मागे चालले आहेत पुतणे। हा अरे पाणी वाढलंय वाढलंय, म्हणजे इथे नव्हतं काल, खदूळ झालंय का? आज पाऊस नाही पडलेला तर नॉन नॉन निवळेल ते खदूळ झालं। गणपती तिकडे विसर्जन करतात, हे पाण्याचा प्रवाह बघा किती आहे, बऱ्यापैकी आहे, करू शकतो। मंडळी आपण बघितलं नदीचा आढावा घेतला आणि आता पुन्हा आपण घरी आलो, वातावरण कसं प्रसन्न आहे। पप्पा जाणार आहेत आणि पहिली नाश्ता, पहिला जो नाश्ता असतो तो आता आपण घेणार, नाश्ता म्हणजे चहा पाणी। पळालाच माका टाकून थे काय काय विचारले का हे काय रे बाबा काय म्हणतात ते काय दादा तुझी झोप झाली नाही झाली गप्प बसा रे तू आज आज हा शांत होता काल शांत होता एवढा नव्हता उदी लावली त्याला चहा आणि करंजी फरसा पहिला नाश्ता सकाळचा। त्याच्यानंतर दुसरा येणार आहे ती आमची आपतू बनवते, बघूया काय येणार आहे आज। काल पोहे होते आज बघूया मस्त। मंडळी आता आम्ही असं फेरफटका मारायला आलोय रानावनामध्ये, गावच्या शहरांमध्ये फिरणं वेगळं आणि कोकणातल्या रानवाटा तुडवणं यातली मजा वेगळी, मुंबईत राहून नाही येणार, बरोबर की नाही? बरोबर। किती शांतत आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज। नदी खाली आहे ना अजून इथपर्यंत, पिठलं भाकर न्यारी झालेली आहे म्हणजे तुम्हाला दाखवायला विसरलो त्याबद्दल सॉरी, कारण का आम्ही घाईघाईत आलो आणि बरेच पाहुणे मंडळी आले, आज बाप्पा जाणार त्या अनुषंगाने बरेच पाहुणे मंडळी घरात येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला मी दाखवायला विसरलो की पहिली जी न्यारी झाली त्याच्यानंतर आता पिठलं भाकर जो आपला ऑथेंटिक आमच्या कोकणातलं फूड ते झालं आणि आत्ता आम्ही निघालो आहोत बावीवर, बावीवर रांगोळ करून जात आहो कारण घरातले गाळ्यो घालतात। अजून किती वाजले रे? 11 वाजून कितीतरी आंघोळी नाही संकेत ना मागे बंटी वगैरे
त्याची पण आंघोळ आणि घाणेर राहतो एक नंबर का ती ना मेला काल धुतले आणि आज घातलंय परत ती तुझं लक्ष नाही तुझं माझं बघा मंडळी दरवर्षी प्रमाणे उद्या येऊया परवा येऊया सोमवारी बघ मग बाबा मुंबई काय मुंबई हय बाबा देवांचं दर्शन घेतल्याशिवाय मुंबई कसं जाणार काय सांगतो अरे हे म्हणती तू बांधलं बोलतोयस ना हा हे हल्लीच बांधलं ना वा वा मस्त म्हणजे गेल्या वर्षी मंडळी आपण या व्हिडिओ मध्ये बघितलं की हे सगळे देव इथे फणसाखाली होते पण ते कसे बसे होते आणि आता त्यांना व्यवस्थित गावकऱ्यांनी छान केलेलं आहे पानं पडलेली आहे ती साफ करूया वीर बघा आमची बावळी आमच्या आटत नाही हे पाणी कधीच आटत नाही आणि एक वर्ष बंटी असं होतं ना की बार्डे जो राजू आलेला तो ड्रायव्हर आम्ही असं अशी पाणी भरलेलं आहे एवढं पाणी होतं खरंच पाणी होतं तू होता ना देवा बाटली डुबवायचं आणि भरून काढ एवढे आणि हे 24 फूट खोल आहे भाऊ आपले 40 फूट सॉरी आणि आमचं समोर घर आहे शंकू आलाय आपण आपला पाणी काढतोय बिचारा आज जाणार ना शंकू हो आज मी जाणार ना थांब ना चायनीज खाऊ घालते तुका नाही रे जाऊचा वत वत ना भचाकन गावी आंघोळ करायची मजाच वेगळी ना ती पण अशी आमची आई काकी भारती काकी आम्ही इकडे पूर्वी आम्ही लहान होतो बंटी तेव्हा खूपच लहान होता तर आम्ही इथे आंघोळीला यायचो इथे ह्या मोरीमध्ये बस इथे बसायचो आंघोळीला इथे कपडे धुवायचे साबण दे साबण होया टोपी भारी वाटते हिमाचल प्रदेश मला दिली मधुराने डोंबिवलीवरून मंडळी आता आम्ही चाललोय वैभववाडीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत सिलेंडर चेंज करायचं आहे छोटी मोठी कामं आहेत बाप्पा जाणार आहेत त्यामुळे थोडी अगोदर तयारी करून ठेवायची आणि रेग्युलर जी कामं असतात ती आहे म्हणून आता वैभववाडीत चाललो आहे भेंडी घ्यायची वैभववाडी झालेलं अरे पवार आहेत आपले काय म्हणतात बरे आहेत ना हे असतात ऊन लागतात का आपले पवार आपले वरच्या पाष्टेवाडीकडे जाते वेळी जे रवनाथाच्या पुढे जे घर आहे रवनाथाच्या अगोदर ते पवारांच पवार मामा एक किलो काढा आणि आता आपण आलेलो आहोत वैभववाडीमध्ये वैभववाडीमध्ये गर्दी तर फारच आहे हे गणपती असल्यामुळे परशुरामाची भूमी बघा मंडळी किती सुंदर नजर आहे तिकडे गगनबावडा आहे तिकडे आणि आता आम्ही आहोत फाटकाजवळ फाटक लागले म्हणून थांबलोय इथे आलेलो जरा पाहुण्यांकडे आणि इथे हे रेल्वे ट्रॅक आहे तुम्ही गाडी पास होणार कोकण रेल्वे त्याच्यानंतर फाटक उघडणार आणि मग आम्ही जाणार आता आम्ही या साईडला आहे तरळ्या तरळा साईडला आणि तिकडे वैभववाडी आहे पण नजारा काय आहे जबरदस्त मंडळी वैभववाडीवरून तर आलो आम्ही आता घरी सिलेंडर वगैरे सगळं पोचवलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात बाप्पाची आरती होईल आणि बाप्पाच्या आरतीनंतर बाप्पाच्या जाण्याची वेळ होईल सगळ्यात वाईट क्षण येणार आहे पण असो बाप्पा जाणार आहेत आणि हे बघा सगळे तिकडे रोडवर आहेत मजा करतायत यावर्षी या काकी बसली स्वतः करायला बघ बडबडून खातच ना हे शिजरी मारण्याचं काम मजुरा करायची आता मजुरा नाही यावर्षी सासूबा बसलेत कारण
भैया का, बाळा काका आपले, रमेश काका वैतागरे नाही पटापट अडीच वाजले बाबूची आई बसली बाबू जाणार तुझं आज बाबूची आई आजी तू काय मोठा आला ना तू बाबूच आहे ठीक आहे होशील द्या मोठ चल आता टाळ वाजू पल्लर चला आता मंडळी बाप्पाची आरती आज बाप्पा जाणार बाप्पाच्या अगोदर बाप्पाची आरती करायची असते ती वाजलेत अडीच आणि गावाकडच्या साईडला 4 वाजताच गणपती बाहेर काढतात नियम आहे एवढे लवकर बाप्पा विधिवत आणि वेळेत विसर्जित होते त्याची फार दक्षता घेतली जाते शेवटचा दिवस आहे आणि यथा शक्ती यथामध्ये या यजमानाने आपली इथे तुझी सेवा वेडीवाकडी केली आहे ती मान्य करून घे. त्याचप्रमाणे भावंड पाच जशी या ठिकाणी आज उपस्थित आहेत तसे वर्षानुवर्षे राहू देत. तर चंद्रकांत रावळे यांचे चरणजीव नरेंद्र रावळे याने यथाशक्ती यथामध्ये या ठिकाणी तुला जे दानपेटीमध्ये तुझे काय दान ठेवलेले आहे ते मान्य करून घे. त्याच्यावर ते राजीव त्याच्या उद्योगधंद्यामध्ये त्याला बरकत दे आणि असाच सहकुटुंब सहपरिवार तो वर्षानुवर्ष येऊ दे. मंडळी आजचा मेनू बघा. आज बाप्पा जाणार आरती झालेली आणि आजचा मेनू आहे वरण भात पुरी श्रीखंड मिरची पापड आणि ही कसली भाजी आहे कारली कारली या बात नाही कारली काका बघाच खुश आहेत. आज व्हेज आहे ना व्हेज काका फुल फुल व्हेज फुल व्हेज. आणि आज संकेत आमचा फ्लाइट मधून बसून जाणार आहे. हिरे जाड मुकुल सोबत ऋण धन दिनो पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामना कुर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव हे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 मोरया रे बाप्पा मोरया रे. बाप्पाची आभूषण इथे आहेत सगळी आणि बाप्पाचा बाप्पाची कंठी सगळी गडबड गडबड बाप्पाची तयारी बाप्पा चालले बाप्पा खाल्ले तुम्ही Yeah.
पुढच्या वर्षी गणपती चालले चैन पडे ना. बाप्पाची गर्दी मागे बघा तुफान पूर्ण दोन वाड्यांची गर्दी आहे आणि तिकडे तुम्ही नदी पैलाडी बघा तुम्ही गणपती बाप्पा येत आहेत नदी पैलाडी तिथे बाप्पाचा सोहळा जो काय 5 दिवसांचा सेवा होती ती उत्पन्न होते तर बाप्पा विसर्जनाला निघणार आहेत वाईट तर वाटतंय पण जावं लागेल. बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा मोरया 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 बाप्पा वाईट तर वाटतंय पण पुढच्या वर्षीची आस लागून राहणार आणि पुढच्या याही वर्षी त्यापेक्षाही धडक्यात गणपती उत्सव साजरा करायचा आहे पण तुमच्या आशीर्वादाशिवाय हे कधीच शक्य नाही आहे. तुमचा आशीर्वाद जर मराठा लाईव्ह या चॅनलला असेल तर नक्कीच प्रगती होईल आणि आमच्या बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच. गणपती बाप्पा मूर्ती वासुदेव नगरीच्या राजाचा विजय संकेत बघ संकेत बघ लहानपणीचं आता पाऊस आहे आता पाऊस आहे.
तर मंडळी बाप्पा गेलेले आहेत आपल्या गावी आणि आपण चाललो आहोत आपल्या मुक्कामी, कारण ही परंपरा व पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे आणि वर्षानुवर्ष चालतच राहणार आहे. बाप्पा येणार आहेत, सेवेला संधी मिळणार आहे, पण सेवा कशी करायची हे आपल्यावर आहे. आजकाल जगामध्ये इतका खोटेपणा वाढलेला आहे आणि सगळ्या गोष्टी होत आहेत की कोणताही, म्हणजे कलियुग काय असतं हे इतकं प्रकर्षाने जाणवत आहे, फार करून कोरोनाच्या नंतर. पण त्याला विलाज नाही आहे, आपण सगळे त्याच्यात भरडले जाणार आहोत. त्यातून अध्यात्माला पकडून कसं राहायचं आणि देवाच्या चरणी सेवा कितपत करता येईल, तितकी करता कशी येईल, याकडे कसं लक्ष द्यावं, याकडे मी तरी यापुढे पाहणार आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. इतके वर्ष करत आलोच आहे, त्याचं फळ बाबा देवाने दिलेलंच आहे, तरी सुद्धा अजून जास्त प्रमाणात कसं करता येईल ह्याचा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं आणि मी तो करणार आहे. हे मी तुम्हाला यासाठी सांगतोय, मोठं ज्ञान पाजळत नाही कारण मी मोठा ज्ञानी नाही आहे, हे माझ्या मनातली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय कारण परिस्थिती तशी आहे आणि मी ते करणार आहे. सो ठीक आहे, बाप्पा आपल्या गावी गेल्यात आणि खूप मजा आली. इतक्या 3 दिवसात मला जास्त दिवस मिळाले नाहीत. 3 दिवस जे काय मिळाले बाप्पाच्या चरणी, देवाच्या चरणी जे काय सेवा करता येईल ती केली. तसेच पुढच्या वर्षी देखील देवबाप्पा कलादर्पण असणारच आहे आणि इथे सुद्धा आपण कोकणात येणार आहोत. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटरी कळव. असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा बाय बाय. देव पाठीशी आहे.